गुड आफ्टरनून फ्रेंड्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या प्रीवियस लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं? ऑपरेटिंग सिस्टीम कंपोनेंट्स, राईट? ते कोणकोणते कंपोनेंट्स आहेत? तर त्यातील तीन कंपोनेंट्स आपण प्रीवियस लेक्चरमध्ये बघितले, प्रोसेस मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट अँड दी लास्ट वन इज फाईल मॅनेजमेंट कंपोनंट. ओके, त्याचं आपण डिटेल्डमध्ये स्टडी केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट, प्रोटेक्शन सिस्टीम और ॲक्सेस मॅनेजमेंट कंपोनंट, इनपुट आउटपुट और सिस्टीम रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट. ओके, फर्स्ट असणार आहे सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. सिन्स मेन मेमरी, दॅट मीन्स प्रायमरी स्टोरेज, बरोबर? प्रायमरी स्टोरेज म्हणजेच कोण असणार आहे? आपला मेन मेमरी. इट इज अ व्होलाटाईल अँड टू स्मॉल टू ॲक्युमुलेटेड टू ऑल डेटा अँड प्रोग्राम परमनंटली. द कम्प्युटर सिस्टीम मस्ट प्रोव्हाइड सेकंडरी स्टोरेज टू बॅकअप मेन मेमरी. जो काही डेटा आहे तो आपण पहिल्यांदा काय करतो, पहिल्यांदा प्रायोरिटी कुठं देतो? तर मेन मेमरीला. जो काही प्रोग्राम असणार आहे तो स्टोअर कुठं केला जातो? मेन मेमरीला. पण जेव्हा तिथं जी काही अवेलेबल स्पेस असणार आहे ती फुल होते, त्याच्यानंतर काय केलं जातं? सेकंडरी स्टोरेजकडे जे काही प्रोग्रॅम्स असतील, ज्या काही फाईल्स असतील, त्या काय केल्या जातात? सेकंडरी स्टोरेजवर स्टोअर केल्या जातात. ओके, दी सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट वर्क्स विथ स्टोरेज डिवाइस. हे जे काही सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट आहे तो स्टोरेज डिव्हायसेससोबत वर्किंग करतो. आता स्टोरेज डिव्हायसेस कुठले आहे? तर इट जस्ट लाईक हार्ड ड्राईव्ह, USB फ्लॅश ड्राईव्ह, DVD ड्राईव्ह और फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह. हे जे काही स्टोरेज डिव्हायसेस आहेत त्यांच्यासोबत सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट वर्किंग करतं. व्हाईल द फाईल मॅनेजमेंट कंपोनंट टेक केअर ऑफ द ॲक्च्युअल फाईल ऑन द स्टोरेज डिव्हाइस, द सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट मॅनेजेस द स्टोरेज डिव्हाइस इटसेल्फ. म्हणजेच काय? फाईल मॅनेजमेंट कंपोनंट काय करतो? जे काही स्टोरेज डिव्हाइसवर फाईल्स असणार आहेत, ज्या काही ॲक्च्युअल फाईल्स, त्याच्याबद्दल काय करतो? काळजी घेतो. ओके, तर ॲट द सेम टाईम त्यावेळी जो काही सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट कंपोनंट असणार आहे तो त्या डिव्हाइसवर, जे काही स्टोरेज डिव्हाइसवर त्या फाईल्स असणार आहेत त्या मॅनेज स्वतः करतो. ओके, इट मॅनेजेस द अवेलेबल स्पेस और फ्री स्पेस ऑन द स्टोरेज डिव्हाइस अँड अलोकेटिंग स्पेस फॉर न्यू फाईल्स टू बी स्टोअर्ड देअर. ओके, सेकंडरी मेमरी मॅनेजमेंट काय करतं? ज्या काही फाईल्स असणार आहेत त्यांना जे काही रिक्वायर्ड स्पेस असणार आहे तो स्पेस अलोकेट करतो. ओके, जर तिथं स्पेस अवेलेबल नसेल तर ते अवेलेबल करून देण्याची जबाबदारी कोणाची असते? तर सेकंडरी मेमरी मॅनेजमेंटची, राईट? सो जी काही न्यू फाईल येणार आहे त्याच्यासाठी फ्री स्पेस बनवून ठेवण्याचं काम, किंवा जी काही मेमरी आलेली आहे ऑलरेडी, जी काही फाईल आलेली आहे स्टोरेजसाठी आपल्याकडे, त्याच्यासाठी रिक्वायर्ड असणारी स्पेस अवेलेबल करून देणे हेच, किंवा एखादे फाईलचं वर्किंग किंवा एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट झाला तर त्याच्यानंतर तिथे फ्री स्पेस तयार करणे, हे सगळं काम कोण करतं? मेमरी मॅनेजमेंट कंपोनंट करतं. ओके, रिक्वेस्ट फॉर डेटा ऑन स्टोरेज डिव्हाइस आर हँडल बाय सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट ॲज वेल. ओके, स्टोरेज डिव्हाइसवर जे काही रिक्वेस्ट आलेले असतात डेटासाठीच्या, त्या कोण हँडल केले जातं? तर सेकंडरी स्टोरेजकडून हँडल केल्या जातात. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर, व्हेन अ यूजर डबल क्लिक ऑन अ फाईल टू ओपन इट, सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट रिसीव दॅट रिक्वेस्ट अँड हेल्प इन द रिट्रायव्हल ऑफ दॅट फाईल फ्रॉम द स्टोरेज डिव्हाइस. म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही तुमच्या कम्प्युटरवर, सपोज माय कम्प्युटर तुम्ही ओपन करणार आहात, ओके, किंवा सपोज तुमच्या एखादा ड्राईव्हवर, सी ड्राईव्ह, डी ड्राईव्हवर एखादी तुमची फाईल आहे जी तुम्हाला ओपन करायची आहे, तर ती फाईल ओपन करताना तुम्हाला सिंगल क्लिकमध्ये ती ओपन होते का? नाही, तर त्याच्यावर डबल क्लिक करावं लागतं. का? तर डबल क्लिक केल्यानंतर जी काही सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट आहे त्याला काय जाते? रिक्वेस्ट जाते की मला ही फाईल ओपन करायची आहे. तर त्यावेळी तो काय करतो? स्टोरेज डिव्हाइसवर जी काही फाईल स्टोअर केलेली आहे त्या स्टोरेज डिव्हाइसमध्ये ज्या ठिकाणी, ज्या ॲड्रेस स्पेसला ती फाईल स्टोअर केलेली आहे तिथून तो रिट्राईव करतो आणि आपल्याला ती फाईल ओपन करून देतो. ओके, हे कोण काम करतं? सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. लक्षात येतं?
The operating system is responsible for the following activities in connection with disk management. ओके हे जे काही ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याची काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे जेव्हा ते डिस्क मॅनेजमेंट कंपोनंटसोबत कनेक्टेड असतं. ओके तर कोणकोणते असणार आहेत त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, तर फर्स्ट असणार आहे फ्री स्पेस मॅनेजमेंट, नेक्स्ट स्टोरेज अलोकेशन अँड द लास्ट वन इज डिस्क शेड्युलिंग. म्हणजेच जी काही एक्स्ट्रा प्रोग्रॅम स्टोअर करण्यासाठी येत असतील सेकंडरी स्टोरेजकडे तर त्यांना काय करणे जी काही रिक्वायर्ड स्पेस असणार आहे ती अवेलेबल करून देणे म्हणजे फ्री स्पेस मॅनेजमेंट करावं लागणार आहे. पुन्हा त्यांना पर्टिक्युलर प्रोसेसला ज्या काही स्टोरेज रिक्वायर्ड आहेत त्यांना ते पर्टिक्युलर स्टोरेज अलोकेट करून द्यावे लागतील. राईट, हे सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची असणार आहे तर सेकंडरी डिस्क मॅनेजमेंट किंवा सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. राईट, नेक्स्ट असणार आहे प्रोटेक्शन सिस्टीम और ॲक्सेस मॅनेजमेंट. Protection refers to a mechanism for controlling access by program, process or users to both system and user resources. Okay, जे काही mechanism असणार आहे कशासाठीचं mechanism, तर ज्या काही तुमच्या प्रोग्रॅम प्रोसेस आहेत त्यांचा जो ॲक्सेस करतात, ओके युजरकडून जो काही ॲक्सेस होतो पर्टिक्युलर प्रोग्रॅम प्रोसेसेससाठी तो कंट्रोल करण्याचं काम कोण केलं जातं, प्रोटेक्शन सिस्टीमकडून केलं जातं. दी प्रोटेक्शन मेकॅनिझम मस्ट डिस्टिंग्विश बिटवीन ऑथराइज्ड अँड अनऑथराइज्ड युजेस, स्पेसिफिक द कंट्रोल्स टू बी इम्पोज्ड अँड प्रोव्हाइड अ मीन्स ऑफ एन्फोर्समेंट. म्हणजेच हे प्रोटेक्शन सिस्टीम काय करतं, पर्टिक्युलर फाईल पर्टिक्युलर पर्सनकडून पर्टिक्युलर युजरलाच ओपन झाली पाहिजे, बाकीच्या पर्सनला न ती यूज करता नाही आली पाहिजे. याच्यासाठी ते काय करतं, तिथं सिक्युरिटी प्रोव्हाइड करतं. ओके, दॅट मीन्स तिथं ते प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं. म्हणजे एखादी फाईल आपण स्टोअर केली, ओके आपल्या कम्प्युटरवर स्टोअर केली, बट ती आपल्याला काय एकाच पर्सनने यूज करायची असेल, त्याच्यात जो काही डेटा आहे तो दुसऱ्या पर्सनला ॲक्सेस करू द्यायचा नसेल, तर त्याच्यासाठी काय केलं जातं, तिथे एक पर्टिक्युलर सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाते. जसं तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही पासवर्ड देता, राईट, त्या पद्धतीनंच ते केलं जातं. ऑथराइज्ड म्हणजे काय, तो चेक करतो जो कोणी पर्सन आहे, ओके ही फाईल ज्याच्यासाठी आहे तोच ती यूज करतो आहे ना, सो त्याच्यासाठी पासवर्ड ही की यूज केली जाते. मग तो पासवर्ड जर राईट असेल तर तो ती फाईल जी काही पर्टिक्युलर फाईल असणार आहे ती तो ओपन करतो, आणि जर तो पर्टिक्युलर तो पर्सन नसेल दुसरा असेल तर त्याला तो पासवर्ड माहीत असणार आहे का, नाही, सो तो काय करणार, डिफरंट पासवर्ड टाईप करणार, सो ऑफकोर्स ती फाईल ओपन होणार नाही त्याला. ओके, सो इथं तो काय प्रोव्हाइड करतो, प्रोटेक्शन, दॅट मीन्स सिक्युरिटी प्रोव्हाइड करतो. द ॲक्सेस मॅनेजमेंट कंपोनंट इज टास्क्ड विथ मॅनेजिंग युजर ॲक्सेस टू डेटा ऑन अ कम्प्युटर. त्या कम्प्युटरवर जो काही डेटा असणार आहे तो नंबर ऑफ युजर्स यूज करत असणार आहेत, सो त्याच्यावर कंट्रोल करण्याचं काम जो काही डेटा ॲक्सेस करत आहेत ते कोण काम करतं, ॲक्सेस मॅनेजमेंट कंपोनंट हँडल करतं. User accounts provide each user with specific access to software files and functionality within an operating system. Okay. Particular user la particular as data, particular as file, kya je kahi number of features, functions astil te tya software madle access hotil. Ashi kay karta te service provide karta. The ability to install a software program is controlled by access management. Next, access to view, edit and delete a file is managed by access management. Access management component karna kay hota? Tar te access karta kay? Tar ji kahi file asnar ahe. Okay, ti display kiwa edit karayche asel kiwa delete karayche asel tar te manage karayche kaam kon karta? Access management kadun kela jato. त्या फाईल जी काही पर्टिक्युलर फाईल असणार आहे त्याचं जे काही एडिटिंग असणार आहे किंवा ती फाईल जस्ट व्ह्यू करायची असेल डिस्प्ले करायची असेल, ओके तर ती कोण केली, ह्या सगळ्याचा डेटा ॲक्सेस करण्याचं काम कोण करतं, ॲक्सेस मॅनेजमेंटकडून होतं. चेंजिंग सेटिंग विदिन द ऑपरेटिंग सिस्टीम इज मॅनेज्ड बाय ॲक्सेस मॅनेजमेंट. ओके, कम्प्युटरमध्ये सेटिंग हा ऑप्शन असतो, राईट, सो त्याच्यामध्ये आपण काय जर चेंज केलं तर ते चेंज कोणाकडून होतो, तर तो चेंज होतो ॲक्सेस मॅनेजमेंटकडून
प्रोवाइड केला जातो. हाउ अ यूजर इंटरैक्ट विथ द कंप्यूटर ऑपरेटिंग सिस्टीम एंड यूजर सॉफ्टवेयर इज हैंडल्ड बाय एक्सेस मैनेजमेंट इन रिलेशन टू परमिशन दे हैव बीन ग्रांटेड थ्रू यूजर अकाउंट्स. ओके, जो कोणी यूजर असणार आहे तो कसा त्या कंप्यूटरकडे इंटरॅक्ट होईल, त्याच्यासाठी काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातील, ही सगळी ऑथॉरिटी कुठं असते, ॲक्सेस मॅनेजमेंट कंपोनंटकडे असते. अँड दी लास्ट वन इज इनपुट आउटपुट और सिस्टीम रिसोर्स मॅनेजमेंट. ओके, सो ह्या कंपोनंटमध्ये काय असतं, द सिस्टीम रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग द अलोकेशन ऑफ सिस्टीम रिसोर्सेस लाईक मेमरी अँड CPU टाईम. याचं मेन गोल काय असणार आहे, तर जी काही अवेलेबल रिसोर्सेस असणार आहेत, मेमरी असू मेन मेमरी असू दे, CPU असू दे, की जे काही अवेलेबल रिसोर्सेस असणार आहेत ते काय करायचं, पर्टिक्युलर ज्या प्रोसेसेस असणार आहेत त्यांना रिक्वायर्ड असणार, बरोबर, नंबर ऑफ रिसोर्सेस त्यांना अलोकेट करून देण्याचं काम कोण करतं, रिसोर्स मॅनेजमेंट. व्हेन प्रोग्रॅम्स आर रनिंग दे रिक्वायर द यूज ऑफ मेमरी अँड CPU टाईम टू फंक्शन प्रॉपरली. एखादा प्रोग्रॅम असू दे, एखादी प्रोसेस असू दे, ती एक्झिक्यूट होण्यासाठी त्याला काय ठराविक मेमरीची CPU टाईमची रिक्वायरमेंट असते, त्याचे जे काही फंक्शन्स आहेत ते प्रॉपरली रन होण्यासाठी. सो त्यांना ते अवेलेबल करून देण्याचं काम रिसोर्स मॅनेजमेंट करतं. सिस्टीम रिसोर्स मॅनेजमेंट डिटरमाइन्स हाऊ मच मेमरी अँड CPU टाईम दॅट प्रोग्रॅम इज अलाउड टू यूज ॲट एनी गिवन टाईम. म्हणजे आता जे काही नंबर ऑफ प्रोसेसेस रन होत असतील किंवा नंबर ऑफ प्रोग्रॅम्स एक्झिक्यूट होत असतील, तर त्यावेळी त्यांना जे काही रिक्वायर्ड रिसोर्सेस अँड CPU असणार आहे, ॲट द सेम टाईम नंबर ऑफ प्रोसेसेस येणार. ओके, त्यावेळी त्या काय करणार, ॲट द सेम टाईम त्यांना रिसोर्सेस रिक्वायर्ड असणार प्लस CPU टाईम. सो कोणत्या प्रोसेसला किती रिसोर्स अवेलेबल करून द्यायचे, कोणते रिसोर्स अवेलेबल करून द्यायचे आणि किती द्यायचे, प्लस CPU टाईम कुठल्या प्रोसेसला किती दिला पाहिजे, हे मॅनेजमेंट कोण केलं जातं, CPU थ्रू केलं जातं. सो रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट काय करतं, कोणत्या प्रोसेसला किती मेमरी अलोकेट करायची, प्लस किती रिसोर्सेस अवेलेबल करून द्यायचं, त्यांना किती CPU रिक्वायर्ड CPU टाईम रिक्वायर्ड आहे, हे सगळं डिसाईड कोणा थ्रू केलं जातं, रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट. मॅनेजिंग सिस्टीम रिसोर्सेस uses a big responsibility as it can directly impact the performance of the computer. If too many resources are allocated to one process, other program and process may become slow or unresponsive. Okay, suppose je kahi available resources ahet te ekach process la sagle allocate kele. Okay, te ji kahi ekadi process asnar ahe ta ekach process la jar sagle je kahi available resources ahet te provide kele, तर ज्या रिमेनिंग प्रोसेसेस असणार आहेत त्या स्लो होणार ॲटोमॅटिकली, बरोबर, किंवा ते कोणताच रिस्पॉन्स देणार नाहीत, राईट. जे काही आपल्याकडे अवेलेबल रिसोर्सेस असणार आहेत ते जर आपण एकाच प्रोसेसला देऊन टाकले, तर रिमेनिंग प्रोसेस किंवा जी काही अदर प्रोग्रॅम असणार आहेत ते काय करणार, ते स्लो होणार ॲटोमॅटिकली, किंवा ते रिस्पॉन्सेस देणार नाहीत, अनरिस्पॉन्सिव्ह होणार. सो प्रत्येक प्रोसेसला, प्रत्येक प्रोग्रॅमला पर्टिक्युलर रिसोर्स अलोकेट केले जातात रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट थ्रू. If the operating system does not have enough resources allocated to it, the entire computer can run slow or stop working altogether. म्हणजेच काय, ऑपरेटिंग सिस्टीमकडे जर अवेलेबल नसतील तेवढे रिसोर्सेस, त्याच्यानंतर आणि नंबर ऑफ प्रोसेसेस आल्या, सपोज ॲट द सेम टाईम नंबर ऑफ प्रोसेसेस आल्या आणि त्यांना जो काही रिक्वायर्ड रिसोर्स असणार आहे तो आणि आपल्याकडे जो काही अवेलेबल रिसोर्सेस आहे तो जर त्यांना कमी पडत असेल, ओके, तर त्यावेळी जी काही एन्टायर कम्प्युटर सिस्टीम असणार आहे ती काय होणार, एकतर स्लो होणार किंवा त्याचं जे काही वर्किंग असणार आहे ते काय होणार, स्टॉप होणार. ओके, सिस्टीम रिसोर्स मॅनेजमेंट इन्शुअर सिस्टीम रिसोर्सेस आर अलोकेटेड प्रॉपरली. म्हणूनच रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट काय करतं, प्रत्येक प्रोसेसला खात्री करून घेतं की प्रत्येक प्रोसेसला त्याला जेवढा काही रिक्वायर्ड रिसोर्स आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे का, त्या प्रोसेस प्रॉपरली रन होत आहेत ना, त्यांना जे काही रिक्वायरमेंट असणार आहेत रिसोर्सेसच्या, मेमरी असू दे, CPU टाईम असू दे, तर ते त्यांना त्या रिक्वायरमेंटनुसार प्रोव्हाइड केले आहेत की नाहीत हे सगळं काय करतं, चेक करतं रिसोर्स मॅनेजमेंट कंपोनंट. लक्षात येते. सो हे रिमेनिंग 3 कंपोनंट्स आपल्या इथं कंप्लीट झालेले आहेत.
थैंक यू।